नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन मोटो व्लॉगमध्ये. तर आपण आज मोटो आठ झोड निघालो आहे पुण्यासाठी. तर पुण्याला जाऊन काम असे आहेत की आशूनं न्यू मेडिकल स्टार्ट केलं होतं, सो ओपनिंगला जायला पॉसिबल झालं नाही. तर मग आता त्याला भेट देण्यासाठी चाललो आहे. आणि दुसरं असं की आपला जो टॅटू झाला आहे तो क्लिअर करण्यासाठी आपण पुण्याला मोस्टली जाणार आहे. आपल्या इथेही टॅटू क्लिअर झाला असता, पण व्लॉग पुण्यामध्ये आणखी मित्रपरिवारांना पण भेटायचं आहे. आणि माझे जे गुरु आहेत कुणाल सर, त्यांनाही जाऊन भेटायचे आहेत. सो हा प्रवास त्यासाठीच चालू केला आहे. आता प्रॉपर रायडिंग गिअर वगैरे घातलेत मी, म्हणजे रायडिंग गिअर फक्त रायडिंग गिअर जॅकेट नाही आहे. आणि जॅकेटसाठी एवढं हळूहळू, म्हणजे हळूहळू जॅकेट घेऊ, जशी हे असेल तसे त्यानुसार आपण जॅकेट घेऊ आपले साईजनुसार. मी रायडिंग गिअर म्हणजे फक्त आपले जे हँड गार्ड आणि नी गार्ड आहेत ना ते घातलेत. बाकी ते असले तरी खूप आहे, सफिशियंट आहे. पुढं आपण खेडीच्या तिथे थांबणार आहे ना, तर तिथं आपण मी तुम्हाला दाखवतो. हायवेला आलो आहे फायनली. तर इथून आपला पुण्यात अगो भाई पुण्याचा प्रवास चालू होणार. तर आपल्या काय गाडी स्पोर्ट गाडी नाही आहे, आपली रानीच आपल्यासाठी बादशाह आहे अगो भाई. तर आपण आपल्या प्रवासाठी सुरुवात केली आहे आणि आता चलो भेटू पुणे. 140 किलोमीटर दाखवलेलं आहे, पण आपल्याला जायचं आहे 113 किलोमीटर जायचं आहे. जास्त लांब नाही आपल्याला, पूर्ण प्रॉपर पुण्यामध्ये आता बघू जसं जाऊ तसं तुम्हाला इन्फॉर्म करलच मी. चंदापुरी घाट्यात थोडं पुढं आलं ना, इथं माणसं कमी, हॉटेल एवढे झालेत ना, लिमिट नाही. इथं थांबव का तिथं थांबा, तिथं थांबव का इथं थांबा. पार्किंग एरिया वगैरे मस्त केलेला आहे, डोंगर दऱ्या मस्त आहे. करतात बऱ्याच ब्लॉगमध्ये माझ्या हा रोड तुम्हाला सारखा बघायला भेटणार आहे, त्यातल्या वाद नाही. कारण पुण्याला जायला एवढं एकच रस्ता आहे आमच्याकडं, सो तुम्हाला हा रस्ता पाहणं भागच आहे. ओके ना, हा हेच डोंगर हेच ते फक्त हे हिवाळ्यामध्ये वाचारे छगन दिसत. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. सगळीचं रस्त्याचं काम चालू झालं आहे वाटतं. पुढं लक्ष दिलं नाही, नशीब गाडी पटकन कंट्रोल झाली. स्पीड दिलेलं होतं त्याच्यामुळे गाडी कंट्रोलच झाली नव्हती. इको स्पोर्ट वाला ना आणला असतो मला. बाबा डायव्हर्जन घ्या, डायव्हर्जन घ्या. टू व्हीलर तर टू व्हीलर, फोर व्हीलर तर फोर व्हीलर, मी डायव्हर्जनच घेणार. सगळीकडून बायपास काढलेत त्यांनी, म्हणजे आड झोड सगळीकडून, म्हणजे जे मेन सिटी आहेत ना सगळ्या स्किप केल्यात. आणि बायपास काढल्यामुळं काय झालं की गाड्या पटपट पुणे टू नाशिक बायपास पूर्ण असल्यामुळं डायरेक्ट पटपट ट्रॅव्हल होतं, टेन्शन राहत नाही काही नाही. आळेभाट्याचे साईडनं बायपास आहे, कळत सुद्धा नाही आळेभाट्या आला आहे गेला आहे. पाठीमागं गारगाव पोटा तर कळालं, पण आळेभाटा खेड नारायणगाव बायपास काढल्यामुळं गाडी पटकन जाते ट्रॅव्हलसाठी. म्हणजे मोस्टली बाईक डिपेंड बाईक राहतं, चांगली बाईक असली तर दोन तास लागतात चांगली बाईक असले तर. आता आपली राणी 2.5-3 तास घेते चालायला पुण्यामध्ये जाण्यासाठी. मस्त खेडच्या तिथं थोडासा ब्रेक घ्यायचा, थोडं थांबायचं, त्याच्यानंतर पुढचा ट्रॅव्हल थोडं करायचं. जास्त ट्रॅव्हलमध्ये असं काय म्हणतात आपण हॅल्युसिनेशन वगैरे जास्त होतात. जास्त ट्रॅव्हल केल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 100 किलोमीटर तुम्ही प्रवास करताय ना, त्यातल्या तुम्ही 75 किलोमीटरला किंवा 50 किलोमीटरला 1-10 मिनिटाचा ब्रेक घ्या, पाणी वगैरे घ्या, रिलॅक्स राहा. आता एवढा चांगला हायवे बनवला आहे, सगळं केलं आहे, सारी दुनिया केली नाही. वेगळ्या स्पीडवर टाकलं आहे तो ब्रिजमुळं टाकला असेल, किंवा मग इथं हा बायपास छोटासा रस्ता आहे ना, कच्चा रस्ता, त्याच्यामुळं मेबी त्यांनी तो छोटासा स्पीडवर टाकला असेल. मेबी फिक्स नाही आहे, माहीत नाही. ब्रिज आय थिंक अजून ब्रिज चालू नाही आलेला, ब्रिजच्या खालूनच जायचं. पण त्या साईडने येणाऱ्यासाठी ब्रिज चालू झालेला आहे. वा रस्ता असा लुक केला आहे, लुक नाही म्हणता येणार, पण सेफ्टी महत्वाची. मित्रांनो आता इथला सुब्रेक तर आवरला, आता पुढच्या प्रवासाला आपल्या
सुरुवात करूया. लेट्स गो. सट चुप चराप. यार श्रीमान मुळे सगळ्याच गोष्टींना साऊंड इफेक्ट यायची सवय लागली यार. काय नाही, श्रीमान फॅमिली जिंदाबाद. आम्ही श्रीमान फॅमिलीचे मेंबर आहोत. संपला विषय. पुण्याला जाण्यासाठी विषय असा काही नाही. मी विषय स्टार्टिंगला सांगितला होता की आशूला मेडिकल टाकेला आपला आशूला आशूला जाऊन भेटायचं आणि त्याच्यानंतर आपल्या सरांना भेटायचं, जे आपले गुरुवरी आहेत कुणाल सर, त्यांना जाऊन भेटूया. त्यांचंही तिथं ब्लॉगमध्ये आता त्यांचे स्वतःचे 2 मिलियन सबस्क्रायबर आहेत यूट्यूबला, असं काही नाही. पण त्यांना त्या गोष्टीचा कुठलाही एक आपण म्हणतो ना एक कमंट किंवा ॲटिट्यूड काहीच नाही त्यांच्या चेहऱ्यावर, त्या गोष्टीचं काहीच नाही त्यांना. ते आणि ते त्यांचा डान्स क्लास त्यांचे स्टुडंट एन्जॉय करत असतात, मस्त लाईफ हे करतात. बाकी दुनियाचं काही घेत नाही, आपण लाईफ आपली आपली जगायची, सगळं हे करायचं. पण मी जर दुनियेला काय राहतं, एकमेकामध्ये काड्या घालण्यातच अख्खं आयुष्य चाललं आहे. याचं समाजाचं काम असते स्वतःच ठेवाय झाकून दुसऱ्या जपायचं वागतून. आता माझ्या या गोष्टीमुळे बऱ्याच जणांना मिरची लागणार आहे काय म्हणलं की मला त्याच्यानंतर मेसेज फोन वगैरे येणार आहे का. तू ब्लॉगमध्ये असं नाही होतं बोलायला पाहिजे किंवा ब्लॉगमध्ये अशा गोष्टी नाही बोलायच्या. जी बाधित नाही जे आहे ते आहे सत्य परिस्थिती बरोबर बोललं ना सगळ्यांनाच मिरच्या लागतात. मंचर बायपासचं आपण डायरेक्ट मंचर स्किप करून डायरेक्ट पुढे आलो आहे. आणि आता इथं सुद्धा खेडचा घाट स्किप करून आपण डायरेक्ट बंधूंकडे जाणार. म्हणजे प्लॅन थोडासा चेंज झाला, डायरेक्ट पुण्याला जाणार होतो अशोकडं. तर थोडासा आता नाश्ता, मला भूक लागली आहे फार. मी बिना नाश्त्याचाच घरून निघालो होतो, सवय नाही आहे. तर आपण आधी वहिनीकडं दादाकडे जाणार, तिथं दादाकडे जाऊन तिथं नाश्ता वगैरे करून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. जेणेकरून उन्हाच्या आधी आपण आशूकडे पोहोचू. आशू येणार आहे 11 वाजता आणि आपल्या सरांची भेट होणार आहे 1 वाजता. 1 नंतर सरांची भेट होणार आहे. सो आहे आशूच्या मेडिकलपासून सरांचं क्लासांचा स्टुडिओ ना तो आहे ना तो जवळच आहे. सो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. मग आधी दादाकडे जाऊया, मस्त नाश्ता वगैरे करूया, त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू करूया. चला वाच फार बरा उंबा. आता ब आलो आहे तिथं, इकडे फ्लॅट आहेत त्याचे. तर पहिले आता आवीला काहीतरी खायला बघूया आपण. तिथं कॉर्नरवर भेटेल खायला आपल्याला काही ना काही. इकडं बरंच डेव्हलप झालंय. फायनली दादाच्या सोसायटीमध्ये आता इथं मस्त नाश्ता वगैरे करून निघूया आपण टाकटकमध्ये. गाडी आपली आपली इकडं कड्याला लावून द्यावा मस्त. म्हणजे त्यांना कारण तिथं आतमध्ये दादाची पार्किंग कुठे मलाच माहीत नाही. आई चमक निघू राहील छातीत. जात काय नाही जाणार तर नाही. 303 कुठे नाही दादाचा नंबर काय. हां 302 आहे. 302 सुदर्शन खोटकार. लिफ्ट आहे का? हाय हाय. हां करतो भाई करतो. हां हां केला केला. दिसतोय मी दिसतोय. हां हे वा प्रॉपर याच्यामध्ये आलेलं आहे. आता खाली पायाचं दिसणार नाही आरसा. नाही हाय हाय फुले फुले. काय चिरकुड्या मारल्या त्या आरशाला रे. काही खरं तिसऱ्या फ्लोअरला यायला सुद्धा लिफ्ट वापरायची वेळ आली. अरे गुडघे दुखता रे ज्या म्हातारपणात काय होणार आहे. गुडघे दुखणार दुसरं काय. फायनली पोहोचलोय दादाकडं, माझ्या दादाचा फ्लॅट. वहिनी काय करू राहिले. वहिनीच वन साईड आवरायचं काम चालू आहे. दादा पूजा करतोय. विट आपलं हे कुठे. आवी स्कूलला गेलाय. A few moments later. चला मित्रांनो चहा नाश्ता करून मस्त नाश्ता नाही मस्त जेवण करून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता इथून प्रवासाला जायचं डायरेक्ट आशूकडं. पण आधी खाली गेलं की सगळं सेटअप परत सेटअपची गरज नाही पण सगळं आपण सुरळीत एकदा हे करून घेऊ. म्हणजे आशूचं लोकेशन आहे ना ते ऑन करून घेऊ जेणेकरून डायरेक्ट इथून स्टार्ट करायची गाडी. तर डायरेक्ट आशूच्या मेडिकललाच जाऊन गाडी थांबवूया. आता खूप ब्रेक झाला काय अडचण नाही. गाडी शांत झाली असेल
त्यात काय वाद नाही. 2015 पर्यंत पूर्ण सगळं कळत माहीत होतं कसं आहे काय, पण हे रस्ते चेंज झाले, मेट्रोचं काम झालं तर ते काहीच रस्ते उमजत नाही मला. शेवटी गुगल मॅपचा सहारा घ्यावा लागतो. आणि आता हे अंडरग्राऊंड यांनी रस्ता वगैरे बनवला तर बऱ्याच यांनी कलाकृती जी केली ही एक नंबर केलेली आहे. तिथली कलाकृती पाहण्यासारखी आहे. रस्ते एवढे चेंज झालेत ना ते तर पुण्यामध्ये तुम्हाला हा ही उमजत नाही. राहुल बरोबर मी जर मी कधी बसून बसनं जर गेलो ना तर राहुल मला कुठून घेऊन जायचा काय का ही कळत नव्हतं. डायरेक्ट आता राहुलचं घर तर डायरेक्ट माहिती आहे मला, डायरेक्ट मी जाऊ शकतो राहुलच्या घरी. पण बसनं गेलं ना आपण शिवाजीनगरला उतरून त्याच्यानंतर काही तो कोण कुठून कुठून गोल फिरून घेऊन जायचा ना का ही कळत नव्हतं. बट तो गुगल मॅपचा सहारा आहे बाई इथं पुण्यामध्ये, दुसरं काहीच नाही. लोकेशन माहीत नसलं ना लोकेशन टाकायचं गुगल मॅप बरोबर घेऊन जातो गोल 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 फिरत. हे बाईक नाही काय अडचण नाही काय अडचण नाही. आधी इथं पहिले आता पल्लू आणि दाजी घरी गेलेले आहेत. सो नाहीतर आपण पहिले ना दाजींच्या न्यू ऑफिसला व्हिजिट केली असती. पहिलं ऑफिस तिथं चाकणच्या आसपास कुठं होते कुठंतरी आहे म्हणजे होतं, पण आता न्यू ऑफिस त्यांनी त्यांच्या तिथंच बिल्डिंगच्या तिथं जवळच बनवलेलं आहे तर त्या ऑफिसला व्हिजिट करायचं होतं. दाजी कालच घरी गेलेत, सॅटर्डे संडे सुट्टीच होतं, मुली पण घरी आहेत, त्यांना एक्झाम संपलेत सुट्ट्या आहेत स्कूलला. ते मंडेला येणार आहे, मी रिटर्न जाणार आहे असं होणार आहे, त्यांची माझी भेटच होणार नाही. सो चला काय अडचण नाही. आता जरावेळ नाश्त्यासाठी काही गेलो भाई, वन साईड ट्रॅफिक जाम झालं चाकणमध्ये. तर ऑलमोस्ट चाकण अजून चाकण चौक आहे ना अजून 1 किलोमीटर आहे. आणि आम्ही सगळे बाय हे जे गाडीवाले सगळे आहेत ना तो एक 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 शॉर्टकट मारून घुसत आहे. तर मी त्यांनी मारलं शॉर्टकट म्हणून मी त्यांच्या मागं गाडी घातली. मला इकडची एवढी आयडिया नाही आहे. ही समोर माऊ का पडवा घे कधी तिकडं बॅगमध्ये माऊ होती की डॉगी होता कळलं नाही, माऊच आहे वाटतं. मस्त निवांत बसलं आहे. राहुल कधी मांजर दिलेली ना तिला पण अशीच बॅग आहे राहुल तिच्या पाठीवर घेऊन फिरत असतो मस्त रिलॅक्समध्ये. काय काय शॉर्टकट शॉर्टकट काढ राहिलं हो काका. ए मायकल जॅक्सन आहे सर. आणि हे पाहिजे चालकच नसे म्हणून साईडने कुठं चालले गाड्या. वा भाऊन आता कारच घातली रॉंग साईडनं. मला इंटरेस्ट आला आहे त्या याच्यामध्ये काय बघण्यात. कॅट आहे कॅट आहे पर्शियन कॅट आहे ती पण ट्रॅफिकला पाहून वैतागली आणि झोपली डायरेक्ट. नाही आमच्या इकडच्या कॅटला आपल्या गावठी कॅटला जर असं घेऊन फिरलं ना तर लय लाडवतीन. माझ्या आहे त्याच घरच्यांनी मला फार वैताग आणलाय. हाय ई कोजी 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 हो पल्सरवाले काका चला ना पल्सर 220 लिहिलं मागन 150 ची खोपडी पटत तुम्हाला काही. ई किटी 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 ए मांजरी ए अरे हिचं नाव काय ना नाव माहिती नाव नावाचं थोडी माहीत सांगते दिदी हिचं नाव काय म्याव. झोपलेलीच आहे दिदी ती कसली क्यूट आहे. पाठी मग ट्रॅफिक ट्रॅफिकच म्हणतो सॉरी सिग्नल आहे ना ते छोटी छोटी मुलं असतात बघते काच वगैरे पुसून पैसे घेतात काच पुसतात पैसे घेतात मागतात. तिथे एक बाबाची गाडीची काच पुसली दोन्ही तिन्ही काचा पुसल्या सगळ्या पण त्यांना पैसे दिले नाही सिग्नल सुटला हे बघ ते पोरनं काय केलं परत सगळं पाणी त्याच्या काचावर ओतून दिलं डायरेक्ट स्प्रे मारला त्याच्या याच्यावर अख काय त्याला दिसणारच पुढं का साबणाचं पाणी असल्यामुळं. तिथं पोलीस आहो ते काही काही लगेच पोलिसांनी त्या पोराला धरलं खायला भाऊ काय पोर गावगाव आहे हो म्हणजे पुसतोच ठीक आहे थोडं हे करता पण ते पैसे नाही दिले म्हणून परत ट्रॅफिक सुटलं आणि त्याला गाडी काढायची त्यांना सगळी परत काचवली केली. आता त्याला त्याचं व्हिजन ब्लॉक झालं ना विनाकारण त्यांना पुढं त्यालाच गाडी खाली दाबलं असतं मग बरं गाडीच्या समोर उभं राहून त्याच्या गाडीवर पाणी टाकू राहिला वर आरशावर त्यांना नाही टायमावर नसतं ब्रेक मारला तर तो त्या पोरानं आवरला असतं मग परत बोंबलत बसले असते काय खरं आहे काय लो अवघडच आहे. भोसरीच्या पुढं आलं का हा एरिया एक नंबर वाटतं भोसरी पोलीस स्टेशन हा एरिया त्या झाडांमुळं
मस्त इथं सावली आहे गारवा. किती उन्हाळा असू दे, इथं जर सावली असं राहिली ना गारवा एक नंबर राहिली. औ औ रायडर हिमालयन होती, हिमालयन हिमालयन मॉडिफाय दोन मिनटं मी शांतात कासाठी झालो की त्यांना गुगल बाई गुगल बाई ना पटकन बोलली त्याच्यामुळं मला उमजलं नाही मी काय बोलू राहिलो. जवळजवळ आलो आहे आपण आशेच्या मेडिकलच्या जवळजवळ जवळ इथंच जवळ पासपोर्ट मेडिकलच्या जवळ. त्याच्यानंतर आपण जाणार आपल्या स्टुडिओला, आपल्या म्हणजे कुणाल सरांच्या स्टुडिओला. त्याच्यानंतर राहुलकडे जायचं संध्याकाळी. हो जेवढं कंट्रोल आहे तेवढं स्पीड चालवायचं. ईश्वर काय करू राहिला तू, ऍ तुझी लायकी काय? अरे प्लॅटिन आहे ती, साधी प्लॅटिन आहे. तुला ते प्लॅटिन कंट्रोल होईल ना जर उद्या पुढं पुढं मागतो स्पोर्ट बाईक घेतली तर राप रोप राप रोप नुसतं धडकशील ना. हां तू कंट्रोल पण ठेव ना तेवढं. आशूचं मेडिकल शोधता शोधता मी गोल 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 फिरू राहिलो. दत्त याच्यातून जायला लावतात, इकडनं आलंय तर तिकडनं परत युटर्न घ्यायला लावतात. अबे अरे तू काय गांजा फुकला काय? अरे हिचं नाव काय रे? गुगल असिस्टंट? नाही गुगल असिस्टंट थोडी आहे. गाडी केव्हाची लावली फायनली? इथं आजीकडं आपण आईस्क्रीम वगैरे खाली, इथं आजीकडं गप्पाही मारल्यात. नंतर इथं येऊन आपलं मेडिकल आशेच्या मेडिकलवर आपण आलो आहे, पण मग अजून आशू काय आलेलं नाही. आय थिंक त्या यात ताई आलेलं आहे ज्या इथं कामाला आहेत. आशू कधी येणार आहे? आशू आशू थोड्या वेळेत येणारच आहे, तर मग आपण तो आला की मग त्याला भेटूया. 1 hour later. चला एकंदरीत आशूला भेटून झालं आहे आणि आम्ही रस वगैरे पण पिऊन आलो आणि त्यापर्यंत शूट करायला काय जमलं नाही. आता निघूया सरंकळ, तुला घरी येऊन भेटतो. फायनली आशूला भेटलो आणि आम्ही रस वगैरे प्यायला पण गेलो, रस पिऊन आलो. पण काय होतं, आयफोनचं स्टोरेज फुल असल्यामुळं मला जास्त व्हिडिओ फक्त माझ्या सगळ्या जे व्हिडिओ आहेत ना ते गोप्रोमध्येच घेत असतो. काय असेल ते स्टोरेज फुल आहे ना, एडिट वगैरे करतो त्याच्यामुळं मीम्स वगैरे डाउनलोड करून ठेवलेले आहेत. तर आयफोनचं स्टोरेज सगळं यांनी फुल झालेलं आहे. तर आपले सगळे ब्लॉग याच्यातच असतात आपल्या गोप्रोमध्ये. आशूच्या तिथून आता निघालो आहे आपण आपल्या कुणाला सरांना भेटायला. कसली गरमी आहे आणि मी थंडीत याचं जॅकेट घातलं आहे. याच्या गावात रे मलाही कळत नाही, जॅकेट काढून ठेवा. आता व्हाईट शर्ट आहे आतमध्ये, पण त्या व्हाईट शर्टचा विषय असा आहे की खराब होईल रे व्हाईट शर्ट आहे ना, एवढा भयानक खराब होतं ना, हलकीच आवडत नाही. आता हा समोर झोमॅटोवाला ना त्याच्यासमोरच्या त्या डिझायरला धडकला असता त्या मोबाईल पाहिजे. काय गरज मी म्हणतो मोबाईल चालवायचं? ठीक आहे त्याला ऑर्डर वगैरे असेल त्याची असेल, पण तू टर्न टर्नला मोबाईल बघ बघू नको ना. धडकला असा जर आता गाडी कंट्रोल नसते झाली ना तर हा धडकत होता प्रॉपर लेवलला. असं कुठं असतं हे? आता नाही करायचं बाळा, सेफ्टी महत्त्वाची. ठीक आहे तू हेल्मेट वगैरे घातले पण तरी येऊन एकच ना. हेल्मेट तू घातलं आहे पण मोबाईलमध्येच पाहू राहिला तू. डिझायरवाला धडकला असता ना तुझ्या पहिला पक्का कुदावला असतो बघ त्याला. आता मी ज्या सरांना भेटायचं आलो ना तर कुणाल मोरे म्हणून इन्स्टा आय डी आहे हँडल, आणि त्यांचं डान्स स्टुडिओ डान्स फ्लोअर स्टुडिओ म्हणून आहे. तुम्ही गुगलही करू शकता, यूट्यूबही करू शकता, इन्स्टाही करू शकता, तुम्हाला डान्स फ्लोअर स्टुडिओच्या सगळ्या डिटेल्स भेटून जातील. मी 2015 सरांना फॉलो करतो म्हणजे लाईक यूट्यूबलाही फॉलो करतो आहे आणि बरेच यांना पण फॉलो करतो आहे सोशल मीडिया वगैरे. तर सरांना भेटायचं लास्ट इयर आला होता, लास्ट इयर सरांना भेटलो, खूप बरं वाटलं होतं. आता आज परत सरांना भेटायला चाललो आहे. म्हणजे व्हिडिओज वगैरे बघा तुम्ही, 2 million+ सबस्क्रायबर आहे त्यांचे यूट्यूबला. पण माणूस एक नंबर. आय थिंक फायनली जय गुरुदेव दत्त, फायनली आपण पोचलो आहे आय थिंक V9. येस मॉल V9च्या समोर. युअर डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट. हॅ लेफ्ट खय अरे हां इथे इथंच आहे ना डान्स फ्लोअर स्टुडिओ. हां इथंच आहे डान्स फ्लोअर स्टुडिओ. फायनली सर भेटलेत. सर आता सरांची तुम्हाला दाखवतो सर.
ज्या व्यक्तीबद्दल मी बोलत होतो ते हे त्यांचे, आणि या मॅमला तर ओळखतात सगळे, बऱ्याच व्हिडिओजमध्ये या मॅमला बघितलं असेल. आणि हे हिरेन, हिरेन आणि हिरेन सर, इनका भी डान्स स्टुडिओ, इनका भी डान्स स्टुडिओ आहे. और इनका भी ये, इनका ये पूरा स्टुडिओ इनका, अजे ये पूरा बिल्डिंग इनका. इसका क्या रोल है, तेरा क्या रोल है? मैं खुद दूर से आया हूँ, तुझे कहाँ से ढूंढ रहे, मुझे दे तुझा काम में. सरला भेटलो आणि सरनी ज्यूस वगैरे पाजलं खाली, ज्यूस वगैरे पिलं ना, मी वर आलो आहे स्टुडिओ बघण्यासाठी. तर स्टुडिओ तुम्हाला दाखवतो. सरांचा स्टुडिओ आता शेवटी पुणे. सगळे बेचेस बेसिक बॅच आहे, एका महिन्यात ते सर घेतात बेसिक, ॲडव्हान्स सर असतात. फायनली सरांना भेटणं झालं, सरांबरोबर बोलणंही झालं, आणि आता परतीचा प्रवास. परतीचा प्रवास म्हणजे आपल्या राहुलकडं मेडिकलवर जायचं, तिथून बघूया पुढं कळा काय प्लॅन होईल. आशू म्हणाल तसं त्यानुसार प्लॅन करू. आणि अजून आता हे कॅमेऱ्याचा सेटअप बाकी आहे, म्हणजे आता खाली आलो आहे तर पूर्ण सगळा गेटअप लावून घ्यायचा, त्याच्यानंतर मग गाडी काढायची. सो पहिले आधी सेटअप लावून घेऊया. बाबा पुणे तिथं काय ऊन आहे, आणि आता आलोय तर खरंच कळतं यार कसलं ऊन आहे. उन्हानं हैराणी आणली एकंदरीत, तरी चालू आहे. आता मी राहुलच्या मेडिकलवर चाललोय, जे माझ्या बऱ्याच व्लॉगमध्ये तुम्ही पुण्याचे जेवढे ब्लॉग आहेत ज्यात एंड केलेलं आहे किंवा काय, तर राहुलच्या मेडिकलवर तुम्ही तर लेफ्ट लेफ्ट अच्छा सरळ जायचं. ओके ओके, तर ब्लॉग तिथं पाहिलेलं आहे, आशून तिथं बोलवलं आहे, सो आपण तिथं जाऊया आणि बघूया काय नियोजन आहे पुढचं. ओके ओके, फायनली आता इकडं राहुलच्या मेडिकलकडं, मेडिकलच्या जवळ आलो आहे, इतकं राईट मारला गेलं की त्याचं मेडिकल आहे. तर आता बघूया काय म्हणतो आहे काय नाही. तर विषय असा आहे की आमचा प्लॅन चालला आहे, म्हणजे अजून प्लॅन विषय मांडलेला नाही आहे, की टॅटू कवर करून घ्यायचा, कवर म्हणजे लाईक थोडंसं आणखी डार्क करायचा, असा विषय चालला आहे टॅटू कवर डार्क करून घ्यायचा. पण बघूया आधी यामून ते काय म्हणतात ते बघूया, ते जर बोलले हा गरज डार्क करायची तर करूया, नसली गरज तर मग इग्नोर करून टाकूया. कशा कर मला महाराजांचं तर डार्क करायचंच चाललं आहे, महाराज जर डार्क करून देत असला तर बघूया आपण, मग जेणेकरून टेन्शन राहणार नाही, महाराज थोडेसे फेंट झालेत तर घेऊया करून बघू. म्हणाल तसं तो म्हणला तर करूया, नाही तर नाही. तो जर करून देत असेल, कारण टॅटूवाल्यांचा विषय काय होतो, मी काढला आहे त्यांना, मी काढलेलं नाही सो मी करणार नाही, असं त्यांचा विषय असतो ना. सो आपल्याला काही जमलं तरी एक नाही, डिपेंड राहत. कूल आलं आशून मला मेडिकलवर बोलवलं आणि स्वतः मस्त गायब झालं. तो तसा ॲक्च्युली ऑर्डर वगैरे द्यायला गेला असेल पाशांना, तर मग मी आता आमू घरी गेली तर मग मी जातो घरी. तर राहुल केव्हा येतो माहीत नाही, तर घरूनच आपला पुढचा जो प्लॅन आहे तो घरूनच करूया काय असेल तो, डायरेक्ट काच करून पहिले घरी जाऊया. आपला जो पूर्ण सेटअप आहे हेल्मेटचा वगैरे तो पूर्ण काढूया, फ्रेश होऊया, कारण भयंकर अशी गरमी पुण्यातले. आणि त्यात मी घामाघूम हेल्मेटमध्ये, म्हणजे जास्त नाही पण ते बलक लावा वगैरे ते घामाला थोडंसं हे झालं आहे, तर ते क्लिअर करून घेऊया पहिले आणि जाऊया मस्त. आशू येईलच, मग आशू इथं बघूया. आशू म्हणतो तर टू व्हीलर नाही तर मग फोर व्हीलर, तो म्हणाल तसे त्यानुसार गाडी घेऊन जाऊ आणि तो म्हणजे डोक्याला हॅटॅक नाही राहणार. आणि हा पुण्याचा समृद्धी हवी राहुलच्या मेडिकलचा. आता हा जो रोड आहे ना, हा बऱ्याच जणांना माहिती आहे. आता क्रॉस करून पलीकडून जायचं आहे राहुल गाव. हे प्लॅटिनम 9 मोठा मॉल तयार झाला आहे, राहुल बोललाच होता तयार होईल. बघूया साप्प करून काच करून निघून जाऊया. आलो भाई अगदाचा राहुलच्या घरी. ते बिल्डिंगला ब्लॅक कलर भारी वाटतं रे. आई अवतर टाकला, अवतर दिसायला यायचं माझा. तर विषय असा आहे, आवाज येतो की नाही माहीत नाही, हेल्मेटमध्ये माईक आहे. तर आजचं जे शेड्यूल केलं होतं टॅटू काढायचं ते कॅन्सल केलं आहे आणि ते उद्या उलटून दिलं, तर काय असं ते उद्या कंटिन्यू होईल. तोपर्यंत हे बारक्या पावलं बसून केवढं झालं आहे बाय बाय बाय. हॅलो 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 हॅलो, चला उद्या कंटिन्यू करू आपण उद्या.